पवार गुट के मंत्री अनिल देशमुख ने अजीत पवार गुट को लेकर नागपुर में पत्रकारों से चर्चा करते हुए एक बड़ा दावा किया है। उन्होंने कहा कि अजीत पवार गुट में गए विधायक आज भी शरद पवार के संपर्क में हैं। साथ ही उन्होंने ये भी दावा किया है कि विधानसभा चुनाव से पहले बड़ी संख्या में विधायक घर वापसी करेंगे। पहली वस्तु यह है कि जे अजीत पवार बरोबर जे आमदार गेले ते अजूनही द्विधामण स्थितीत आहे। त्यातले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, माननीय पवार साहेबांच्या संपर्कात आहे, जयंत पाटलीच्या संपर्कात आहे, आमच्या संपर्कात आहे। आता त्यांचं एकच म्हणणं आहे की जेवढी जास्तीत जास्त कामं काढता येईल सरकारकडनं मतदारसंघासाठी तेवढी काढून घ्या आणि त्याच्यानंतर अनेक आमदार घर वापसी त्यांची होणार आहे हे 100% यामध्ये आपल्याला दिसेल की पुढील काळामध्ये अनेक आमदारांची घर वापसी झालेली दिसेल। तुम्हाला फार मोठा कडा आहे तो। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच घर वापसी होईल। आता त्यांचे मतदारसंघातले त्यांना सरकारकडनं कामं काढून घ्यायचे आहेत। तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रातली ह्या 3-4 राज्यामध्ये जो निकाल लागला ठीक आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेत, पण महाराष्ट्राची परिस्थिती सर्वांना माहीत आहे काय तर। महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा किंवा निवडणुका होईल त्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेकापा आणि बाकी आमचे मित्रपक्ष आहे यांचंच 100% सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।